नमस्कार, मी प्रज्ञा कर्जवकर. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आणि आत्ताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे मिलिंद देवरा यांच्याकडून काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देण्यात आलेला आहे. मिलिंद देवराने ट्विट करत ही माहिती दिली आहे. दक्षिण मुंबई लोकसभेचा वाद आता शिगेला जाऊन पोहोचलेला आहे. यंदाचं वर्ष निवडणुकांचं वर्ष असणार आहे. अशातच याच नव्या वर्षात लोकसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीला धक्का बसलेला आहे. त्याला कारण ठरलंय दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ. उद्धव गट आणि काँग्रेस यांच्या दक्षिण मुंबई मतदारसंघावरून धुसफूस सुरू आहे. एकीकडे उद्धव गटाकडून दक्षिण मुंबई मतदारसंघावर वारंवार दावा सांगण्यात येतोय, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या दाव्यामुळे काँग्रेसचा एक बडा नेता म्हणजेच मिलिंद देवरा हे मात्र नाराज झाल्याच्या चर्चा होत्या. काँग्रेसमधील दक्षिण मुंबईतील एक बडा चेहरा, माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा शिंदे गटाच्या वाटेवर म्हणजे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची ही चर्चा आहे. तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अनिल सावरे. अनिल, लोकसभा निवडणुकीपूर्वीच आता मवियाला जोरदार धक्का बसलाय, तो म्हणजे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी आता राजीनामा दिलेला आहे, सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. या संदर्भात ताजा तपशील. नक्कीच प्रज्ञा, पाहायचं झालं तर आगामी लोकसभा निवडणुकीचा सर्व पक्षांनीच कंबर कसलेली आपल्याला पाहायला मिळतं. त्यातच आपण पाहायचं झालं तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील काँग्रेसचा आता मोठा धक्का बसणार आणि खंडर पडणार असल्याचं माहिती मिळते. मुंबईतील 10 माजी नगरसेवक 25 पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा आजच शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते. माजी खासदार मिलिंद देवरा यांचा 2:00 वर्षा बदलावर शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. मिलिंद देवरा सकाळी 11:00 सिद्धिविनायक सपत्निक दर्शन घेतील आणि त्यानंतर आपली भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट करतील अशी माहिती मिळत आहे. त्यानंतर 10 माजी नगरसेवक 25 पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते हे वर्षा बंगल्यावर प्रवेशाकरता जातील असं बोललं जात आहे. महत्वाची बाब म्हणजे देवरा यांनी शिंदे गटात कडून अद्याप दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात उमेदवारीचं आश्वासन देण्यात आलेलं नाही. या मतदारसंघात आपण पाहू शकतो भाजपा ही आग्रही असल्याचा समोर येत आहे. येणाऱ्या काळात मिलिंद देवरा यांच्यावरून भाजपा शिंदे गटातील रस्तिकेत होण्याची शक्यता दाट वर्तवली जाते. मात्र आपण पाहायचं झालं तर प्रज्ञा, आजच मिलिंद देवरांनी ट्विट केलंय, आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्वाचा अध्यायाचा समारोप होत आहे. त्याच प्रामाणिक सदस्यत्वाचा मी राजीनामा दिलेला आहे असं या ट्विट मधून सुद्धा बोललेलं. माझ्या कुटुंबाचे पक्षाशी असलेले 55 वर्षाचे नाते संपवत आहे असं मिलिंद देवरांनी ट्विट केलेलं. मी सर्व नेते सहकारी आणि कार्यकर्ते या भूमिकेमुळे मिलिंद देवरा यांच्या या भूमिकेमुळे या निर्णयामुळे महाविकास आघाडीवर काय परिणाम होऊ शकतो आणि तो परिणाम लोकसभा निवडणुकीत त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येते का? नक्कीच प्रज्ञा, पाहायचं झालं तर जो मिलिंद देवराने हा जो राजीनामा देण्याचं जे ठरवलेलं आहे, मात्र ह्याच आता कुठेतरी महाविकास आघाडीला हा याचा मोठा धक्का सुद्धा बसण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र पाहायचं झालं तर आगामी ना लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जे पक्षप्रवेश होत आहेत शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये, आज कुठेतरी मोठा धक्का आता महाविकास आघाडीला सुद्धा होण्याची शक्यता वर्तवली जाते. प्रज्ञा जी, अनिल, मिलिंद देवरा हा बडा नेता म्हणजेच काँग्रेसचा बडा नेता म्हणून त्यांची ओळख आहे आणि याच नेत्याने आता आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे, आपला निर्णय दिलेला आहे. खरं तर काँग्रेसकडून प्रयत्न केलेच असतील त्यांची मनधरणी करण्यासाठी, पण त्याचा काहीच उपयोग झालेला नसल्याचं त्या म्हणण्यात येत आहे. आणि दुसरं म्हणजे आता जर मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर याचा परिणाम काय होऊ शकतो? अरविंद सावंत विरुद्ध मिलिंद देवरा असं काही चित्र दिसेल का दक्षिण मुंबईत? नक्कीच प्रज्ञा, पाहायचं झालं तर आपण पाहू शकतो आगामी लोकसभा ज्या निवडणुका आहेत डोळ्यासमोर ठेवल्यानंतर मिलिंद देवरा कुठेतरी नाराजी व्यक्त करताना आपल्याला पाहिल्यानंतर तीच नाराजी व्यक्त करत आज मिलिंद देवरांनी काँग्रेस पक्षाला राजीनामा देण्याचं ठरवल्यानंतर जे आहे आपण पाहू शकतो दक्षिण मुंबई मतदारसंघाचा जो पट्टा आहे किंवा जो काँग्रेसचा जो तिथे बालेकिल्ला आहे तिथे कुठेतरी बालेकिल्ल्याला आता मोठा धक्का बसताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रज्ञा जी, जी धन्यवाद अनिल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तर मिलिंद देवरा यांनी ट्विट करत माहिती दिलेली आहे. तर आपल्यासोबत
काँग्रेस प्रवक्ता राजू वाघमारे हे जोडले गेलेले आहेत। तर मिलिंद देवरा यांच्याकडून काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देण्यात आलाय। मिलिंद देवराने ट्वीट करत ही माहिती दिली आहे। तर दक्षिण मुंबई लोकसभेचा वाद आता शिगेला जाऊन पोहोचला। यंदाचं वर्ष निवडणुकांचं वर्ष आहे। तर या संदर्भात बोलण्यासाठी काँग्रेस प्रवक्ता राजू वाघमारे हे जोडले गेलेले आहेत। वाघमारे सर, आपलं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत। आणि आत्ताची सर्वात महत्वाची ती म्हणजे मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय, या संदर्भात आपली प्रतिक्रिया। काँग्रेसचा राजीनामा मिलिंद देवरा साहेबांनी देणं ही एक दुर्दैवी घटना असं म्हणता येईल। कारण काँग्रेसशी संबंधित देवरा घराणं गेले कित्येक वर्ष काँग्रेस बरोबर राहिलेलं हे घराणं आहे। त्यांचे वडील मुरली देवरा मुंबई काँग्रेसचे 15 वर्षांपेक्षा जास्त काळ अध्यक्ष होते आणि खासदार होते, केंद्रीय मंत्री होते। स्वतः मिलिंद देवरा काँग्रेस बरोबर पद त्यांनी भूषवलेला आहे। परंतु अशा प्रकारचा निर्णय घेणं हे दुर्दैवी असंच म्हणता येईल। काँग्रेस पक्षाकडून समजून करण्याचा प्रयत्न नाही, परंतु ज्या दक्षिण मुंबईच्या जागेवरून आहे आणि कदाचित त्याच्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असावा। काँग्रेस एसटी त्यांच्याशी बोलण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू, पण ज्यावेळी इंडिया आघाडीच्या संदर्भात अशा प्रकारच्या जागेच्या बाबतीत ज्यावेळी दोन्हीकडची वेळ येणार त्यावेळी पुष्कळ ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडू शकतात। परंतु सगळेजण इंडिया बरोबर एकनिष्ठ राहून, पक्षाशी एकनिष्ठ राहून आपल्या समोरचं जे मोठं ध्येय आहे भाजप सारख्या एका हुकुमशाही पद्धतीच्या पक्षाला लोकशाहीच्या आणि संविधानाच्या रक्षणासाठी सत्तेपासून दूर करणं या ध्येयाकडे बघून जर सगळे असे एकत्र राहिले तर घटना घडणार नाही। वाघमारे सर, खरं तर आता लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष सक्रिय होत आहेत आणि तुमचा महत्वाचा शिलेदार म्हणजेच खरं तर आता मिलिंद देवरा यांची ओळख तशी आहे बडा नेता म्हणून, आणि त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा देणं हे खूप घातक आहे आणि दुसरं लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे याचा खूप परिणाम होईलच। पण आत्ता अशी माहिती मिळते की ते शिवसेनेत प्रवेश करतील, म्हणजेच शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येते, यावर आपली प्रतिक्रिया। नाही, आजकालचं जर राजकारण बघाल तर वैयक्तिक आपल्या ध्येय धोरण यशस्वी करण्यासाठी लोकांची भूमिका जी आहे ती बदलत चाललेली आपल्याला बघायला मिळते आणि दुर्दैवाने मिलिंद देवरा अशा राजकारणाचे बळी ठरावेत ही दुर्दैवी घटना म्हणावी लागेल। जी धन्यवाद वाघमारे सर, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। तर मिलिंद देवरा यांच्याकडून काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देण्यात आलाय। मिलिंद देवरा यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे। तर दक्षिण मुंबई लोकसभेचा वाद आता शिगेला जाऊन पोहोचला। यंदाचं वर्ष निवडणुकांचं, अशातच याच नव्या वर्षात लोकसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीला धक्का बसलाय। त्याला कारण ठरलंय दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ। उद्धव गट आणि काँग्रेस यांच्या दक्षिण मुंबई मतदारसंघावरून धुसफूस सुरू आहे। एकीकडे उद्धव गटाकडून दक्षिण मुंबई मतदारसंघावर वारंवार दावा सांगण्यात येत होता, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या दाव्यामुळे काँग्रेसचा एक बडा नेता मात्र नाराज झालाय। काँग्रेसमधील दक्षिण मुंबईतील एक बडा चेहरा, माजी मंत्री आणि काँग्रेसचे मोठे नेते मिलिंद देवरा शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। त्यामुळे ठाकरेंच्या उमेदवाराला शह देण्यासाठी शिंदेंनी नवी रणनीती आखल्याचं बोललं जात आहे। तर आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना प्रवक्ता अरुण सावंत हे जोडले गेलेले आहेत। सावंतजी, आपलं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत। खरं तर आत्ताची राजकीय वर्तुळातून महत्वाची बातमी ती म्हणजे मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला, यावर आपली प्रतिक्रिया।
मिलिंद देवराजी यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलेला आहे. त्यांनी काळाची पावले ओळखलेली आहेत. आता सध्या काँग्रेस पक्षाबद्दल जर म्हणाल तर काँग्रेस पक्षाचं अस्तित्व संपुष्टात निघालेलं आहे. काँग्रेस पक्षाला घरघर लागलेली आहे आणि काँग्रेस पक्षामध्ये एकमेकाचे पाय खेचण्याची जी वृत्ती ती वाढत चालली ती ओळखूनच आधी आदरणीय मिलिंद देवराजी यांनी एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री यांच्या कार्यावरती विश्वास ठेवलेला आहे. नरेंद्र मोदीजी यांच्या कार्यावर विश्वास ठेवला आहे आणि त्यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी ते आता निघालेले आहेत. जी मात्र सावंतजी आता तुम्ही म्हणालात की शिवसेनेमध्ये मिलिंद देवरा हे प्रवेश करणार आहेत म्हणजे जी शक्यता वर्तवण्यात येत होती त्यावर तुम्ही शिक्कामोर्तब केलेला आहे. जर मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर दक्षिण मुंबईची उमेदवारी लोकसभा निवडणुकीची उमेदवारी त्यांना मिळेल. पहा मिलिंद देवराजी यांनी या लोकसभा क्षेत्राचं या अगोदरी नेतृत्व केलेलं आहे. देशाचे ते मंत्री राहिलेले आहेत आणि त्यांच्यासारखा जर कॅन्डिडेट आम्हाला मिळत असेल तर आम्ही त्यांचं कॅन्डिडेट म्हणून स्वागतच करू. कदाचित त्यांना इथून भावी खासदार म्हणून तिकीटही दिलं जाईल. जी जी धन्यवाद सावंतजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर माजी खासदार मिलिंद देवरा शिवसेनेत जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते त्यावर अरुण सावंत शिवसेना प्रवक्ता अरुण सावंत यांच्याशी बातचीत झाली थोड्याच वेळापूर्वी तर त्यांनी त्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे. डावोस दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसोबत सहभागी होण्याची शक्यता ही वर्तवण्यात येते. देवरा शिवसेनेत आले तर स्वागत असं म्हणत शिवसेना आमदारांनी प्रतिक्रिया दिली. आले तर निश्चित आमची ताकद वाढणार आहे. आम्हाला त्याचा आनंद होईल आणि आम्ही त्यांना सुद्धा आवाहन करतो तुम्ही या खांद्याला खांद्याला लावून आपण या मुंबईचा विकास जरूर करू. एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीनं अहोरात्र मेहनत करतात लोकांसाठी अशा नेत्याला जर मिलिंद देवरासारख्या एका नेत्याची साथ मिळाली तर मुंबईमध्ये अतिशय मोठ्या पद्धतीनं शिवसेना वाढू शकते हे माझं प्रामाणिक मत आहे. आणि मी देखील त्यांना आवाहन करेन की त्यांच्या मनामध्ये पक्षामध्ये यायचं जर चालू असेल तर त्यांनी शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारून वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी शिवसेनेमध्ये प्रवेश करावा.